नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. पण वेलकम सीड्स शेडनेट पॉलीहाऊस काकडे सुजाचं प्लॉटरॉल आहे. भाऊंनी सुजाची लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी राहिली. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नितीन कैलास सोन्ने. गाव? धामणी. धामणी तालुका? कन्नड. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हो. बरं, आपण जी शेडनेटमध्ये ही काकडी लागवड केली, व्हरायटी कोणती लागवड केलेली? सुजाता. वेलकम सीड. सुजाता लागवड केली. लागवड कधीची आपली? 20 डिसेंबर. 20 डिसेंबर 2023. किती क्षेत्र लागवड आहे आपलं? आपलं 1 एकर लागवड आहे. 1 एकर लागवड केलेली. बरं, किती तोडे झाले आजपर्यंत? 7 तोडे झाले. 7 तोडे झाले. आणि एका तोड्याला किती माल निघतो साधारणतः ऍव्हरेज? एका तोड्याला 30 पर्यंत झालं. काही कमी झालं? कमी झालं. 30 होतं, कधी 22 होतं, कधी 20 होतं. बरं, सुजाता काय रेट विकते मार्केटला? 13-14 पर्यंत. 13-14 पर्यंत. बरं, कुठे विकतो तुम्ही? एका जागेवर? कसं जागेवर देतो? कधी मार्केटला पण? कधी मार्केटला तर कधी जागेवर देतो. बरं, तुम्हाला सुजाता व्हरायटी कशी वाटली? बरं, खायला वगैरे चव मार्केट? खायला एक नंबर आहे, समजायचं कामामध्ये एक नंबर. आणि रोगाला वगैरे कशी? रोगाला थोडी प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती. आणि तुमचा आता जो प्लॉट आहे, तुमचं जमीन वगैरे, तुम्हाला नियोजन म्हणजे व्हरायटी कशी काय वाटली? बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? बरं, सुजाता व्हरायटी एक नंबर आहे, समजा शेतकऱ्यांनी इस लावले गेले पाहिजे पोली हाऊसमध्ये, शेडनेटमध्ये पण इस लावले गेले पाहिजे. शेडनेट पोलिओसाठी शेतकरी बंधूंना पाहू शकता. भाऊंचा प्लॉट बघा, सेटिंग आहे, तुम छान आहे. आणि तुमचं हा नवीन मल्चिंग होतं का जुनं मल्चिंग होतं? जुनं मल्चिंग होतं. शिमलाकडून लागवड केली? शिमलाकडून. जुन्या मल्चिंगवर शिमलाकडून लागवड केलेली आहे त्यांनी. आणि दुसरं पीक म्हणजे दुसरा अनावश्यक खर्च न करता सुजाता लागवड केली, उत्पन्न छान आलं. तुम्ही सुजातावर समाधानी आहेत का? हो, एक नंबर. चांगलं उत्पन्न आलं? हो, चांगलं उत्पन्न आलं. धन्यवाद. थँक्यू.